आवर्जून उपस्थित असणारे सगळे माझे जुने स्नेही शेख सर आणि त्यांचं कुटुंब, शिर्के सर, शिर्के मॅडम आणि कमलेश सरांचा आलेला इंद्रधनु ग्रुप आणि आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सगळे पदाधिकारी, आजचे सत्कारमूर्ती पठाण सर, सर दत्ता सरगर सर, जाधव सर, सर्वांचं मी मनापासून प्रथमच आभार मानतो. आज मी 71 वर्ष ओलांडले आणि 72 वर्ष प्रवेश केला. म्हणजे आता वाटचाल वेगळ्या दिशेनं सुरू झालेली आहे. आणि ज्यावेळी मी मागे वळून पाहतो 70-71 वर्षाकडे, त्यावेळी मन भरून येतं, खूप आनंद वाटतो की जी माणसं माझ्या सहवासात होती ती सगळी मोठी झालेली मला पाहायला मिळत आहेत, किंवा त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे हे जाणवतंय, हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि अशी सगळी माणसं जी माझ्यावर भरभरून प्रेम करतात, ती सगळीजणं आज त्या ठिकाणी आलेली आहेत, त्या सर्वांच्या बद्दल मी पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करतो. मला प्रामुख्याने दत्ता सरगरांच्याबद्दल बोलायचं आहे की दत्ता सरगर आता संगीता मॅडमने सांगितलं की 6वी-7वीपासून ते माझ्याबरोबर आहे, तसं दत्ता सर सुद्धा 8वीपासून ते 8वीत होते त्यावेळेपासून आमचे संबंध आहेत. दत्ता कसा घडला, काय परिस्थितीतनं घडला हे आम्ही डोळ्यांनी खूप जवळून पाहिलं. आणि पण त्यांनी आता जसं सांगितलं की शेख सरने की प्रशासनात कदाचित माझं कवी मन मरून जाईल, हीच त्यांचा मला दत्ताच्याबद्दल सुद्धा वाटेल. कारण दत्ताची परिस्थिती अतिशय बिकट होती आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्याने जी वाटचाल केली, आज तो PhD उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे. 8-15 दिवसाची वाट बघायची फार नाही. आणि त्यावेळी खरं आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटतं की ज्या दिवशी दत्ता डॉक्टर म्हणून मी ओळखला जाईल तो माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाचा सर. त्याचबरोबर पठाण सरांचा तसं काही माझा फार जुना परिचय नाही, पण या मसाजच्या निमित्ताने आम्ही बऱ्याच वेळा एकमेकाच्या संपर्कात आलो आणि पठाण सरांची अभ्यासवृत्ती ही त्या दृष्टीने मला अतिशय आनंद आवडली. त्यांचं खूप वाचन आहे, आपण वाचक पुरस्कारही त्यांना दिलेला आहे. तर प्राध्यापक या पदाला लागणारे सर्व गुण त्यांच्याजवळ आहेत आणि म्हणून मला वाटतं की मराठा सेवा संघाने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून कदाचित सत्कार केलेला असावा. जो योग्य व्यक्तीचा झाला मी मसाजच्या वतीने त्यांचंही अभिनंदन करतो. माझ्या शेजारी दुसरे माझे मित्र आहेत सोरक्ष जाधव. तर आता मित्र म्हणण्यापेक्षा त्यांना माझा मुलगा म्हणणं जास्त सोयीचं. पण मराठी साहित्य क्षेत्राच्या बाहेर जाऊन हिंदीमध्ये आपलं कर्तृत्व गाजवणारी माणसं फार थोडी आहेत. मराठी माणसं तर हिंदी मला शुद्ध बोलू शकत नाही, लिहिणं तर दूर राहील, पण हिंदी साहित्य क्षेत्रामध्ये आपला ठसा जाधव सरांनी उमटवला आहे. आणि म्हणून ही सगळी मंडळी ही मसाबची आहेत ही माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाची आहेत, ती कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जी स्थापना होतानाचा प्रसंग मला आठवतो की मी आणि शिंदे सर, बाला शिंदे सर आणि वाकळे सर ही संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने पहिलं खरं तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर ह्या दोघांची माझी फारशी काही ओळखही नव्हती. मी लांबून माहीत होती ही माणसं मला की हे वाकळे सर आहेत, इंग्लिश स्कूलमध्ये असतात किंवा वाकळे शिंदे सर बोलतात चांगलं, हे केवळ IQ माहिती. पण ही दोघं माझ्याकडे आले आणि साहित्य चळवळ आपण सर सुरू करूया असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी मी 1500 ओलांडलेली होती, खरं तर 60 ओलांडली होती म्हटलं तरी चालेल, कारण साहित्य परिषद स्थापन म्हणून 4-5 वर्ष झाली. पण त्यांनी जी माझ्या पाठीमागं पहिल्यांदा आग्रह धरला आणि त्या आग्रहाचं प्रत्यक्ष रूप जेव्हा महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली, रूपांतर झालं, त्यानंतर जी साहित्य परिषदेची वाटचाल दिसते आणि बरेच जण त्याचं श्रेय मला देतात, खरं तर त्यातलं फारसं श्रेय माझं नाही. कारण बाहेर लागणारी धावपळ, त्यासाठी करावी लागणारी पळापळ, त्यासाठी लागणारे प्रयत्न, त्यासाठी लागणारे कार्यकर्ते आणि सदस्यसुद्धा सुरुवातीचे त्या दोघांनी गोळा केलेल्या. तिथं बसलेले काजी सर असतील, सरगर सर असतील, ही मंडळी त्यांनी गोळा करू नये. आणि या सगळ्यांच्या एकत्रित संघटित कार्यामुळं ही साहित्य परिषद आज आपल्याला दिसत आहे आणि ती आठवण अजून आपण टिकवून आहात. तुम्ही पुन्हा हे श्रेय जरी मला देत असला तर आपण सर्वांनी मिळून केलेलं काम आहे याचा, आणि हे असंच यापुढे चालत राहावं. कारण
वयाचा विचार करता मी काही फार लिहिणार आहे याच्यातला भाग नाही आहे, की आहे तोपर्यंत लिहिणार ही निश्चित, पेन काही बंद करणार नाही कधी, ते लिहिणं चालूच राहणार आहे. आता दत्ता सरांनी सांगितलं की नव्या सदरांच्या बाबतीत की हे सदर मलाच कळत नाही, मला का सुचलं आणि मला असं का लिहावं वाटलं, की एखाद्या समीक्षकाच्या भाषेत त्याला रसग्रहण म्हणता येणार नाही, बरोबर आहे, त्याला रसग्रहणही म्हणता येणार नाही, पण त्या कवितेचा आस्वाद आपण घेता घेता ती जी कविते लोक कविता वाचताय त्यांना उलगडून सांगावा असं मला वाटलं. आणि ते उलगडून सांगण्याचा प्रयत्न आहे, ती कुठली टीकाही नाही किंवा त्याचं काही कौतुक किंवा रसग्रहण समीक्षा असं काही नाही, पण जे मला वाटेल ती कविता वाचल्यानंतर ते त्या सदरातून व्यक्त करायचा मी प्रयत्न केला. आणि कदाचित मंगळकरांना माहीत नसेल, फार थोड्या लोकांना ऐकून माहीत असेल की त्यातल्या कवींची यादी जर तुम्ही बघितली तर जवळजवळ सगळा महाराष्ट्र तिने, आणि म्हणून मी असं आनंदाने हक्काने म्हणू शकतो की आपल्या मंगळवेढ्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या कवींना आपण सामावून घेतलं आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण कवितेला न्याय देणारं गाव अशी मंगळवेढ्यांची ओळख. नागपूरचे गणेश भाकरे नावाचे कवी आहेत, ते म्हणतात की महाराष्ट्रातल्या कवींना खरी ओळख दामाजी एक्सप्रेसनी किंवा मंगळवेढ्यानं करून दिली. म्हणजे असं काहीतरी करण्याचं स्वातंत्र्य एक त्या सदरामच्या ओळख त्या विषयाचा संपादक दिगंबर भगरे यांच्यामुळे मला मिळाले. वेळ मिळेल तसं ते लेखन चालू आहे. बऱ्याच जणांनी ह्यांच्या आता सर म्हणले, तसं डॉक्टर महेश खरातांच्यापासून अनेकांनी मला सांगितलं की सर याचं पुस्तक निघायला पाहिजे. निघो पुस्तक निघणं हा वगैरे हा भाग वेगळा आहे, पण त्या कवितांच्या लेखनातून मिळणारा जो आनंद आहे तो आनंद मात्र कायम माझ्याबरोबर राहणार आहे. आणि असा आनंद मिळण्याची संधी मला ह्या वृत्तपत्रीय लेखनातून मिळाली याबद्दलही मला मनोमन समाधान आहे. आणि विशेषतः आपण सर्वांनी जे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं नाव सातत्यानं घेत आहात ते तुमच्या माझ्या एकट्याचं कर्तृत्व नाही तर तुमच्या सर्वांचं कर्तृत्व आहे. म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने मी अशा अपेक्षा व्यक्त करतो की संस्था ही अशीच चालत राहावी, जास्तीत जास्त उपक्रम आपल्या पद्धतीने आपण करत राहूया, आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मंगळाचं नाव म्हणण्यापेक्षा मंगळाचं नाव साहित्य क्षेत्रामध्ये आणखीन जर आपल्याला पुढे नेता येईलं विविध उपक्रमाच्या सहाय्यानं पोहोचवता आलं तर तसा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. आणखीन एक दोन जणांची नावं मला घेतल्याशिवाय थांबता येणार नाही, त्यापैकी आमचे मासाळ सर आणि मासाळ मॅडम. मासाळ सर आणि मॅडमनी जर सांगितलंच तुम्हाला की माझ्या घरामध्ये जुडजुडू धावणारी ही मुलगी आणि तिच्या झालेले संस्कार, तिचं असलेलं साहित्य प्रेम हे सगळं मी माझ्या स्वतःच्या लहान मुलीसारखं जवळून पाहिलं. आणि पुढे योगायोगाने मासाळ सरांशी तिचा विवाह झाला. मासाळ सर डायरेक्ट माझे विद्यार्थी नव्हते, पण मी ज्या शाळेत शिकवत होतो त्या शाळेने ते विद्यार्थी, आणि मग पर्यायानं ते त्या शाळेचे माझे विद्यार्थी आणि आता योगायोगाने मी त्या शाळेचा माझे शिक्षक असलो तरी त्या दोघांशी माझा जो समन्वय आहे आमचं त्यांच्या मनात येतं तेच नेमकं माझ्या मनात येतं किंवा मला जे वाटतं ते नेमकं त्या दोघांना समजतं, ही जी एक तांत्रिकता आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे ती अशीच अखंड राहो ही या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि दुसरं म्हणजे सलगर सर, बऱ्याच जणांना वाटतं की सलगर सर माझा मुलगा आहे की काय, खूप जण मला विचारतो तुमचा मुलगा आहे का, आणि खरोखरच ते मला माझ्या मुलासारख्या बाप म्हणून मला काय कर्तव्य बजावता आलं की नाही काय सांगता येणार नाही, पण मुलगा म्हणून त्यांनी जे काय करता येण्यासारखं आहे माझ्यासाठी, विशेषतः वृद्धावस्थेकडे वळल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या प्रत्येक अडचणीला माझ्या पाठीशी ते उभे असतात. तीच गोष्ट मॅडमची की आमच्या घरातलं प्रत्येक काम, प्रत्येक घडणारी घटना, आमचा आजारपणापासून असू द्या, कुठलाही सुखदुःखाचा प्रसंग असू द्या, हे दोघे जण आमच्या त्याच्यात साक्षीदार असतात. राशीमंडळी या निमित्तानं मला मिळालेले आहेत, आपण सर्वजण या ठिकाणी हजर झाला. याशिवाय आठवणीने या ठिकाणी असणारे शेख गुरुजी या वयामध्ये सुद्धा 90 ओलांडल्यानंतर सुद्धा खरं पाहता या जागेत मी राहायला आलो त्याचवेळी शेख सरांचं घर शेजारी उभा राहत होत, आणि यावेळेस आमची दोनच घरं होती, एक माझा आणि सगळी गुरुजींचं. त्यामुळं त्यावेळीपासूनची आमची एकमेकाची सोबत आहे, फार जुनी आमची एकमेकाचा असणारा गौरव आहे.
शेतकऱ्यांचं आणि आमचं जसं मी सांगितलं होतं, शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्हाला सर्वांना की विनानवानी जाताना पहिला सल्ला मी सरांचा घेतला होता की काय करावं, जाऊ का नको, किंवा मला हे झेपेल का, किंवा अनुदानित नोकरी सोडायची, 40,000 पगारावर पाणी सोडायचं म्हणजे काही मिळणार नाही अशा ठिकाणी जायचं. पण खरं तर मी ज्या संस्थेत घडलं, रयत शिक्षण संस्थेत 22 वर्षे मी रयत शिक्षणमधून ते नोकरी केली, 16 वर्षे त्यातले मरोडच होतो, तो जो शिक्षक म्हणून जो संस्कार मिळालेला होता तो संस्कार मला गप्प बसू देत नव्हता. आणि मग माझ्या ते तत्कालीन सगळ्यात मित्रमंडळींनी सांगितलं की करूया धाडस, जे होईल ते. आणि माझं नशीब इतकं मोठं होतं की मी ऑगस्ट महिन्यामध्ये 1981 साली ऑगस्ट महिन्यात मी तिथं मुख्याध्यापक म्हणून जॉईन झालो. आणि माझं काम मी माझ्या पद्धतीनं केलं, जे काय आहे ते चित्र उभा केलं. पण 91 उभा केलं आणि माझ्या सुदैवाने मी ऑगस्टमध्ये जॉईन झालो आणि मार्च त्याच्या आधीच्या मार्च महिन्यापासून शाळा अनुदानित. म्हणजे मी जे काम केलं ते सार्थकी लागलं किंवा ते आपला नशिबाचा भाग होता असं म्हणावं लागेल, पण केलेलं धाडस यशस्वी झालं. आणि त्यामुळं मला शिक्षक म्हणून समाजात उभारायची संधी त्या शाळेनं दिली. शिक्षक म्हणून किती पुरस्कार मिळाले याचं मोजमाप करायचं नाही, पण शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर मनामध्ये जे आपण केलेल्या कामाचं समाधान आहे ते समाधान खूप मोठं आहे. आणि हे समाधान तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या प्रेरणाने मिळालं. त्यामुळे मी तुमच्या सर्वांच्या बद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे संस्कार सांगतो.